नमस्कार सगळ्यांना. तर आज आपलं सोयाबीन काढली, तुम्हाला सोयाबीन पण दाखवते आणि किती पोते झाली ते पण सांगते. तर हे बघा आपली सोयाबीन तिकडे पण आहे. तर ती डायमंडसाठी काढून ठेवली आहे आणि इकडे ही विकण्यासाठी. तर आपल्यांना झाले 9 पोते सोयाबीन. तर मागच्या वर्षी झाली होती आपल्यांना 15 पोते. यंदा पाऊस नसल्यामुळे थोडी घट झाली, थोडी म्हणायपेक्षा भरपूरच घट झाली. पाऊस नसल्यामुळे झालं आहे असं. तर आम्ही व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एकच याच्यावरती अवलंबून न करावी. हे बघा आता याच्यामध्ये नाही निघालं तर दुसऱ्या याच्यामध्ये निघेल, आणि दुसऱ्या याच्यात नाही निघाले तर तिसऱ्या याच्यात, असं एकाच याच्यावरती नका अवलंबून राहू. त्यासाठी सगळेच आपण बिझनेस केलेच पाहिजे. जसं शेळ्या झालं, गाई झालं, आपल्याला जसं शेतीला पूरक असे व्यवसाय आपण केलेच पाहिजे. तर चला मी तुम्हाला आज फार्मवरती एक काय नवीन आणलेलं आहे ते पण दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे बघा आपण काय आणलेलं आहे. तर आपण आणले कोंबड्या, तर 5 कोंबड्या आणलेल्या आहेत आज सगळ्या गावठीमध्ये. तर हे बघा बोलाव काहीतरी. तर आपण एक तुम्हाला जसं सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या याच्यावरती काम करू राहिलो, तर आता एक नवीन आपण प्रयोग करून बघतोय. नक्की सक्सेस तर होणारच आहे कारण की आपले प्रयत्न त्या पद्धतीची. थांबतो माग एक मिनिट. तर आपण प्युअर गावरान कोंबड्यांचं एक छोटंसं आपले शेळ्यांमध्येच त्याचं पण संगोपन करायचं करणार आहे. तर त्या पद्धतीनं आज आपण आणि म्हणजे प्युअर गावरान कोंबड्यांवरती काम करायचं आहे. त्याच्यामुळे बघा या प्युअर गावरान कोंबड्या या समोर तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये, या आपण आजच आणल्या. जवळपास 5 कोंबड्या आहेत आणि पहिले आपल्या 1 कोंबडा आणि 2 कोंबड्या होत्या. तर आता या प्युअर गावरान शोधत होतो म्हणून वेळ लागला. बाकी कावेरी वगैरे DP वगैरे ते काय आपल्याला टाकायचीच नव्हती व्हरायटी, या प्युअर गावरान भेटलं त्यामुळं आपण ते ह्या आणल्या. तर हे बघा इकडे त्यांना आपण जागा केली आणि हा जो कप्पा दिसतोय तुम्हाला हा पूर्ण आपल्याला त्यांच्यासाठीच सेट करायचा आहे. पूर्ण कप्पा हे बघा आता हे पूर्ण हा पूर्ण जो कप्पा इथला आपला हा पूर्ण पूर्ण कप्पा कोंबड्यांसाठी ठेवायचा आहे. बघतोय प्रयोग करून आपण त्याला काहीतरी काम सांगले प्रयोग करून बघतोय. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण याला जाळी वगैरे मारली आहे, शेड पण वरती पत्रा वगैरे कप्पा आपण काढला आहे त्याच्यातून. तर बघू आणि कोंबड्यांची सुरुवात पण करताना स्टेप बाय स्टेप करा ज्याला करायची, त्याने अंड्यांची ज्या पद्धतीने विक्री चालेल पुढं त्या पद्धतीने कोंबड्यांमध्ये वाढ करा. हां या आपले जे आहे या अंडे ऑलरेडी चालू होते यांचेवाले आणि ते प्युअर गावरान असल्यामुळे आपण त्यांची खरेदी केली, कारण की ते बाकीचे जे याच्यात आपल्याला क्रॉसमध्ये कामच करायचं नव्हतं त्याच्यामुळं आपण मग हे आता चालू केलं हळूहळू. तर बघू आणि शेळ्यांचं आणि कोंबड्यांचं संघ म्हणजे हे चांगलं बसतं कारण की शेळ्यांच्या वरच्या ज्या पिसा आहेत त्या पण कोंबड्या चांगल्या पद्धतीने खाऊन घ्यायचं, कारण पिसा याच्यात हे करते म्हणजे आपल्या मातीत अंडे देतं त्यामुळं कोंबड्या दिवसभर त्यांना म्हणजे माती उकरत राहते त्याच्यामुळं पिसाचं प्रमाण कमी होतं, कारण खाली आपली पूर्ण शेडमध्ये माती त्याच्यामुळं मग तो हे पण एक फायदा होतो. आणि एक छोटासा प्रयोग म्हणून आपण केलं कारण की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गावरान कोंबड्याचं कुठल्याही प्रकारचं काही फार्म वगैरे काही नाही आमच्या भागात, त्याच्यामुळं आपण तो प्रयोग केला. जसे जसे अंड्यांची म्हणजे आपली रिक्वायरमेंट वाढेल तसं तसं आपण कोंबड्या पण वाढू. तर हा आपला 3रा प्रोजेक्ट चालू झाला आता, गायपालन, शेळीपालन आणि गावरान कुक्कुटपालन. त्याच्यातच आणि शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांचं सूत्र चांगल्या पद्धतीने बसतं कारण की शेळ्यांचे लेंड्यामध्ये जे दाणे येतं तर त्या कोंबड्या वाळल्यानंतर फोडून खाते डायरेक्ट, त्याच्यामुळं मग त्या 2 इंचं सूत्र चांगल्या पद्धतीने बसतं. त्यामुळे शेळ्यांमध्येच ठेवलं आहे त्यांना, त्यामुळे त्याची काही अडचण येत नाही. हा त्यांना छोटासा आपण हे केलं आहे तर याच्यात बदल करून घेऊ आता. आता आपण आणलं सुरुवात आहे तर पूर्ण कप्पाच त्यांच्यासाठी करायचा आपल्याला मोकळा.
आणि मोकळी जागा आपल्याकडे जास्त असल्यामुळे ते फिरून वगैरे, कारण की यांना जर अंडे रेग्युलर तुम्हाला पाहिजे असतील तर कोंबड्यांना मुक्त संचार करणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना गावरान कोंबड्यांसाठी स्पेशली वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना खाणं भेटलं पाहिजे, त्याच्यामुळे मुक्त संचार त्यांना कंटिन्यू पाहिजे. आणि वेळ कशी कोणती कशी येईल हे सांगता येत नाही. आता जर तुम्ही कोरोना काळात जर बघितलं तर सगळं काही बंद होतं, त्यावेळेस फक्त कोंबड्यांच्या अंड्याची विक्री चांगल्या पद्धतीने होती, कारण की मटणाची दुकानं बंद होती. त्याच्यानंतर दुधाचं पण रेट कमी झाले होते, कारण की दूध उत्पादन म्हणजे दुधाचं पण प्रॉब्लेम आला होता. पण मग ज्या पद्धतीने डॉक्टरने सांगितलं का गावरान कोंबड्यांची अंडी कोरोनामध्ये म्हणजे खा, तर त्यावेळेस गावरान कोंबड्यांच्या अंड्याला खूप डिमांड आलं होतं. त्याच्यामुळे कशाला डिमांड येईल ते सांगता येत नाही, त्यामुळं आपण याच्यावर तयारी कंटिन्यू राहायचं. त्या मोकळी जागा आहे त्याच्यामुळं त्या चांगल्या पद्धती आणि खताची पण क्वालिटी वाढते, कारण खत पण त्या पूर्ण मोकळं करीत राहते दिवसभर. खतही खालचं वर आल्यामुळं ती सुकून वगैरे, खताची पण क्वालिटी म्हणजे चार पाच फायदे आणि इन्व्हेस्टमेंट खूप कमी याच्यामध्ये. काही त्यांना काही जास्त खाद्य वगैरे लागत नाही, फक्त थोडं प्रमाण कमी ठेवा जेवढी आपली जागा आहे त्या जागेची, कारण की यांना मोकळी जागा पाहिजे. जर गर्दी जास्त झाली तर मग तिथं थोडाफार प्रॉब्लेम येतो, पण जर मापात जर ठेवला आपण तर आपल्या आता एवढ्या जागेमध्ये 25 ते 30 कोंबड्या आरामात बसतील. त्या पद्धतीने आपल्याला चालू शकतं आणि जास्त गर्दी झाली तर मग त्यांना प्रॉब्लेम येतो, म्हणून ते शेवट बंद होण्याचे फक्त तेवढंच एक कारण आहे की तिला जागा लागते मोकळी एकदम फिरायला. जेवढी तुम्ही जागा देसील तेवढं मग ते व्यवस्थित राहते. खाण्याचं म्हणजे कांदा वगैरे ते तर बाकीचं तर आपल्या इथं काही गरजच नाही त्यांना, कारण की मोकळ्या जागेमध्ये भरपूर खाणं पूर्ण परिसरात ते फिरत आहे. आता आपले दोनच होते तरी फिरत होते, बाकी कुत्र्या मांजरांपासून त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. तो काय आपल्या प्रॉब्लेम नाही, कारण सर्व जाळी मारली त्याच्यामुळे बाकीच्या कोणत्या अडचणी येणार नाही, कारण आपले दोन जवळपास आता 1-4 महिन्यापासून आपल्याकडे होतेच ते, त्यांना काहीच प्रॉब्लेम आला नाही. तर अशा पद्धतीने छोटे छोटे प्रयोग करून आपण हे करतो आहे. मार्केटिंग पण याची सोपी आहे, फक्त माहिती झालं तर याची सेलिंग आरामात होऊन जाते आणि हे काय खराब होण्यासारखं नाही. अंडं 8-15 दिवस जरी स्टोरेज झालं तरी त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि शेळी पालनासोबत एवढा एक व्यवसाय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो.